प्रकार घडलेला आहे डीमार्टमधून तुम्ही जात विचारलाय, नेमकं काय काय घटना घडतात? या डीमार्टमधनं कराची नावाची बिस्किट आमचे पदाधिकारी अजिंक्य शिंदे यांनी लहान मुलासाठी परवा दिवशी विकत घेतली होती. ही बिस्किटं विकत घेतल्यानंतर ती लहान मुलांनी खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या झाल्या, जुलाब झाला. आणि ज्यावेळेला आम्ही डॉक्टरकडे गेलो त्यावेळी फूड पॉयझनिंग झालं म्हणून सांगितलं. आणि जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो अष्टाधारला त्यावेळी अशा पद्धतीचे आणखीन 5-6 पेशंट तिथं ह्या पद्धतीची बिस्किटं खाऊन ॲडमिट झालेली आहे. त्यामुळं या डीमार्टमध्ये जर का बघितलं कराची बिस्किटं जी आहेत ही खाऊन या ठिकाणी अनेक मुलांना या ठिकाणी विषबाधा झालेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहर अध्यक्ष राजू दिंडोर यांच्या नेतृत्वाखाली आज मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे फूड इन्स्पेक्टर तुषार भिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवून घेतलं आहे. पोलिसांना देखील आम्ही पाचारण केलं आहे. या डीमार्ट विरोधात आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करून हे डीमार्ट आणि यांचं गोडाऊन पूर्ण सीज करायला होणार आहे. समस्त कोल्हापूरवासियांना आव्हान आहे. कालच आपण जर बघितलं डाळीच्या आणि तांदळाच्या ह्याच्यामध्ये वजनामध्ये 300-300 ग्रॅम मारल्याचा प्रकार या डीमार्टमध्ये घडलेला असताना आज हा फूड पॉयझनिंगसारखा प्रकार घडत असताना कोल्हापूरवासियांनी डीमार्टमधून खरेदीवरती बहिष्कार घालावा असे मनसे आवाहन या ठिकाणी करत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.